Hello student, in the last video we have already started the human skeletal system. Last je kahi je video apan baghtoy tar techyamadhye apan human skeletal system ha part start kelay ani techyamadhye apan last video madhe sangitlo hoto ki human skeletal system divided into six main parts madhe ti divide zaleli ahe and first one sangitlo hoto apan the skull, second backbone, third the rib cage, fourth the shoulder bone, fifth the pelvis bone and sixth the limbs. असे सहा त्याचे मुख्य प्रकार पडतात आणि त्याच्यामध्ये आपण वन बाय वन एक एक जो पार्ट आहे तर त्याचे आपण डिटेल स्टडी बघतोय आणि लास्ट काही व्हिडिओज मध्ये आपण द स्कल अँड द बॅकबोन याविषयी इन्फॉर्मेशन बघितली अँड टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द रिब केज. आता रिब केज, रिब मीन्स होते बरगडी अँड केज मीन्स होते पिंजरा, म्हणजेच बरगड्यांचा पिंजरा. बरगड्यांचा पिंजरा असतो आपल्या छातीच्या पार्टमध्ये किंवा आपला जो चेस्ट पार्ट आहे तर त्या ठिकाणी. मग याला थोडक्यात आपण छातीचा पिंजरा असं देखील म्हणू शकतो. आता जो आपला चेस्टचा पार्ट आहे किंवा अप्पर पार्ट ऑफ अवर बॉडी जो आहे तर तिथे आपण एखाद्या वेळेस टच केलं चेस्टच्या साईडला, दोन्ही पण साईडला जर आपण टच केलं तर टच केल्याच्या नंतर तिथे आपल्याला हार्ड बोन्स लागतात, म्हणजे थोडेसे असे कडक बोन्स लागतात आणि ते स्टेप बाय स्टेप लागतात. मग हे जे स्टेप बाय स्टेप जे बोन्स लागतात किंवा जे हार्ड असे जे बोन्स आपल्याला लागतात तर ते हार्ड बोन्स मीन्स आहेत रिब्स, म्हणजे त्या तिथे काय आहेत रिब्स आहेत. अँड हे जे रिब्स आहेत तर या रिब्स पासूनच फॉर्म झालेला आहे रिब केज अँड इट इज प्रेझेंट इन टू द अप्पर पार्ट ऑफ अवर बॉडी. आणि आपल्या बॉडीचा जो अप्पर पार्ट आहे म्हणजे वरचा जो भाग आहे तर त्या ठिकाणी हे प्रेझेंट असतं. अँड इट प्रोटेक्ट्स अवर डेलिकेट इसेन्शियल ऑर्गन्स. आपल्या बॉडीमधले जे डेलिकेट इसेन्शियल ऑर्गन्स आहेत तर त्यांना हे प्रोटेक्ट करण्याचं काम करतो. म्हणजेच मग हे डेलिकेट ऑर्गन्स कुठले कुठले असतील तर ते आहेत हार्ट अँड लंग्स. म्हणजेच हार्ट आणि लंग्स यांना जे प्रोटेक्शन मिळतं तर ते रिब केज मुळे मिळतं. रिब केज हे जे डेलिकेट ऑर्गन्स आहेत, डेलिकेट इंटरनल ऑर्गन्स आहेत, तर यांना प्रोटेक्शन पुरवण्याचं काम करतो किंवा त्यांना प्रोटेक्शन देतो. बाहेरचे जे पण काही अटॅक्स होतात किंवा जे पण काही आघात होतात तर त्या आघातांपासून त्यांचं जे संरक्षण आहे तर ते रिब केज मुळे केल्या जाते. आणि हे जे रिब केज आहे तर बाहेरचे जे पण काही आघाते आहेत तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नाही. जे पण काही अटॅक्स होतात तर ते अटॅक्स त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नाही आणि त्याच्यामुळे हे जे इंटरनल अँड इसेन्शियल ऑर्गन्स आहेत तर त्यांचं प्रोटेक्शन होतं. आता हार्ट जे आहे किंवा हार्ट अँड लंग्स आर बोथ इसेन्शियल ऑर्गन्स इन अवर बॉडी, कारण आपल्याला माहित आहे हार्ट जर स्टॉप झालं तर आपण देखील स्टॉप होत आणि म्हणूनच मग यांचं प्रोटेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून ह्युमन स्केलेटल सिस्टीम मध्ये हा एक थर्ड पार्ट आहे द रिब केज, की जो आपले हे जे इसेन्शियल डेलिकेट इंटरनल ऑर्गन्स आहेत तर यांना प्रोटेक्शन देतो. मग नेमकं हे जे रिब केज आहे तर हे बनलेलं कशापासून असतं, तर हे जे रिब केज आहे तर हे अतिशय थीन अँड फ्लॅट बोन्स जे आहेत तर त्यांच्यापासून बनलेलं असते. म्हणजे रिब केज मधले प्रत्येक जो बोन असतो तर तो थीन असतो आणि फ्लॅट असतो आणि तो बॅक साईडला आपले जे बॅक बोन आहे त्याला जॉईंट असतो आणि फ्रंट साईडला जे आपलं स्टर्नम आहे किंवा जे ब्रेस्ट बोन आहे तर त्याला जॉईंट असतो. म्हणजे हे जे प्रत्येक जे रिब आहे तर एव्हरी रिब कर्व असतं. हे जे प्रत्येक जी बरगडी असते तर त्याचा जो शेप असतो तर तो कर्व असतो. आणि कर्व कशामुळे असतो तर कारण तो आपला जो बॅक साईड आहे जे बॅकबोन आहे तर बॅक साईडला बॅकबोनला जॉईंट असतात आणि समोरून काय असतात आपल्या स्टर्नमला जॉईंट असतात, म्हणजे ज्याला आपण ब्रेस्ट बोन म्हणतो तर ब्रेस्ट बोनला ते जॉईंट असतात आणि त्याच्यामुळे त्यांचा जो शेप आहे तर तो कर्व होऊन एखाद्या पिंजऱ्यासारखा तो शेप तयार होतो आणि म्हणूनच मग त्याला आपण रिब केज म्हणतो. म्हणजे रिब्सचा जो केज आहे तर त्याला आपण रिब केज म्हणतो, छातीचा पिंजरा किंवा बरगड्यांचा पिंजरा. आणि हे जे रिब्स असतात तर देअर आर टोटल 12 पेयर्स ऑफ रिब्स.
हा जो छाती पिंजरा आहे किंवा रिब केज आहे तर याच्यामध्ये टोटल ज्या रिब्स च्या पेयर्स आहेत तर त्या 12 असतात, म्हणजे 12 पेयर्स असतात रिब्स च्या, आणि वरच्या ज्या 10 पेयर्स आहेत तर दे आर जॉइंट टू स्टर्नम ऍट फ्रंट अँड जॉइंट टू बॅकबोन इन द बॅक. बॅक साईडला त्या बॅकबोनला जॉईंट असतात आणि फ्रंट साईडला ते स्टर्नमला जॉईंट असतात. परंतु लास्टचे जे 2 पेयर्स असतात तर दे आर फ्लोटिंग रिब्स, त्यांना काय म्हटलं जाते, फ्लोटिंग रिब्स. का बरं? कारण समोरून त्या स्टर्नमला जॉईंट नसतात आणि स्टर्नमला जॉईंट नसल्यामुळे त्यांना आपण फ्लोटिंग रिब्स असं देखील म्हणतो. म्हणजेच वरचा जो छातीच्या पिंजऱ्याच्या वरच्या ज्या 10 पेयर्स आहेत रिब्सच्या, तर ह्या बॅक साईडला बॅकबोनला जॉईंट असतात आणि फ्रंट साईडला जे स्टर्नम आहे तर त्याला जॉईंट असतात. परंतु लास्टच्या ज्या 2 पेयर्स ऑफ रिब्स आहेत किंवा लास्टच्या ज्या 2 पेयर्स आहेत रिब्सच्या, तर त्या फक्त बॅकबोनला जॉईंट असतात आणि समोरून स्टर्नमला जॉईंट नसतात, आणि त्या तशा जॉईंट नसल्यामुळेच त्याला आपण फ्लोटिंग रिब्स असं म्हणतो. आणि म्हणूनच मग याचा जो छातीचा पिंजरा तयार होतो किंवा रिब्सचा केज तयार होतो, तर या रिब केज मध्ये आपले जे इंटरनल एसेन्शियल ऑर्गन्स आहेत तर ते प्रोटेक्ट, म्हणजे ते सुरक्षित असतात, त्यांना योग्य प्रकारचं प्रोटेक्शन दिल्या जाते. बाहेरचे जे पण काही आघात आहेत तर त्यांच्यापासून त्यांचं संरक्षण केलं जाते. मग अशा प्रकारे हे झालं आपलं रिब केज. आणि डायग्रामच्या माध्यमातून जर आपल्याला एक्सप्लेन करायचं असेल तर तुमच्या बुकमध्ये तुम्हाला डायग्राम दिलेली आहे ऍट द पेज नंबर 107. याच्यावर तुम्हाला रिब केज ची जी डायग्राम आहे तर ती दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला स्टर्नम देखील दाखवलेलं आहे आणि खाली जे फ्लोटिंग रिब्स आहेत तर त्या देखील दाखवलेल्या आहेत. म्हणजेच अपरचे जे 10 पेयर्स ऑफ रिब्स आहेत तर त्या दोन्ही साईडने जॉईंट आहेत, बॅक अँड फ्रंट, आणि खालच्या ज्या 2 पेयर्स ऑफ रिब्स आहेत तर त्या काय आहेत, फक्त बॅक साईडला जॉईंट आहेत आणि समोरून स्टर्नमला जॉईंट नाहीयेत, आणि म्हणून त्यांना आपण फ्लोटिंग रिब्स असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे मग हे जे रिब केज आहे, तर याच्याविषयी आज आपण इन्फॉर्मेशन घेतली. आणि नेक्स्ट जो पार्ट आहे आपला 4th, द शोल्डर बोन, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.